कर्नाळा नागरिक सहकारी बँक घोटाळा व अफरातफरी प्रकरणी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील व संचालकांवर कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या संघर्षपूर्ण मागणीमुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर घोटाळ्याचा तपास कुठपर्यंत आला आहे याबाबत माजी खासदार किरीट सोमय्या आणि कर्नाळा बँक संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांची सोमवारी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार 63 बोगस कर्ज प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट अशा दोन्ही संस्थांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच या घोटाळ्याच्या तपासाला वेग आला असून पुढील काही आठवड्यातच या संदर्भात ठोस कारवाई होईल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी यावेळी दिले. या संदर्भात माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी मल्हार टीव्हीला अधिक माहिती दिली आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी ज्या पद्धतीने या विषयाचा पाठपुरावा करत आहेत, पोलिसांनी 63 जे बोगस बेनामी खातेदार कर्जदार आहेत त्यांची चौकशी पूर्ण केली आहे. आता विवेकानंद कर्नाळा ट्रस्ट, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी त्याचीही चौकशी सुरू झालेली आहे. मला विश्वास आहे की येत्या 2 आठवड्यात पोलिसांचा सगळा प्राथमिक तपास पूर्ण होऊन त्याचबरोबर आता फॉरेन्सिक ऑडिट सुरू होणार आणि 2-3 महिन्यात पैसा कुठून कोणी उचलला, कुठपर्यंत पोचला आणि त्याच्या संबंधीची कारवाईचा ॲक्शन प्लान तयार होणार. पोलीस चांगलं काम करत आहेत, नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि त्यांनी आतापर्यंत फारच चांगलं 63 लोकांचे जाब दबाब पूर्ण झालेला आहे. पैसा कुठून कुठपर्यंत गेला आणि त्यात विवेक पाटील त्यात ज्या कंपन्यांमध्ये पोचत आहे इथपर्यंत तपास पूर्ण झालेला आहे. आणि म्हणून कर्नाळा बँक ते घोटाळेबाद तर जेलमध्ये जाणार, पण गुंतवणूकदारांना पैसा परत मिळावा यासाठीची धडपड आहे. सन्माननीय किरीट सोमय्या साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई आयुक्त संजय कुमारजी यांची आम्ही भेट घेतली. कर्नाळा बँकेच्या मध्ये जो घोटाळा निष्पन्न झालेला आहे या घोटाळ्याच्या अनुषंगानं सर्व ठेवीदारांच्या मध्ये एके ठिकाणी चिंतेचं वातावरण आहे. त्यांच्या ठेवी त्यांना परत कधी मिळणार आणि त्या ठेवी ज्यांनी लुबाडल्या त्यांच्यावरती कारवाई कधी होणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये भेडसावतो आहे. आणि त्याच्याच अनुषंगानं आज आम्ही सन्माननीय पोलीस आयुक्तांची भेट घेतली. सन्माननीय किरीट सोमय्या साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा तपास पूर्ण करत असताना मग RBI असू द्या, सहकार खातं असू द्या किंवा पोलीस असू द्या, प्रत्येक ठिकाणी त्या त्या अथॉरिटीला त्यांनी त्यांच्याकडून असलेल्या आमच्या अपेक्षा या त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि आमचं सगळ्यांचं सौभाग्य आहे की किरीट सोमय्या साहेबांसारखं एक अनुभवी या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे घोटाळे झाले त्याच्यामधून कशा पद्धतीनं लोकांना न्याय मिळून देता येईल या दृष्टिकोनातून अनुभव असलेलं असं एक नेतृत्व आहे. आणि म्हणून या अनुषंगानं कर्नाळा बँकेच्या सर्व ठेवीदार यांनी ज्या तक्रारी दिलेल्या आहेत ठेवीदार संघर्ष समितीच्याकडे, आमदार महेश बालदीजी असतील, मी असेल, आमचे काटकरजी आणि सगळे सहकारी असतील, या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून याच्या अनुषंगानं सातत्यानं पाठपुरावा केला आहे. कमिशनर यांनी या अनुषंगानं तपास सुरू आहे आणि योग्य दिशेनं चालू आहे याची आम्हाला खात्री पटवून दिलेली आहे. लवकरात लवकर या अनुषंगानं कारवाई झालेली आपल्याला दिसेल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.